केक करणं काही लोकांना ट्रिकी वाटतं, तर आज मी तुम्हाला अतिशय सोपा केक दाखवते, पार्ले जी बिस्किट केक। तर हा केक आपण बनवतोय कुकरमध्ये। चला तर सुरू करूया। इथे मी 40 पार्ले जी बिस्किट्स घेतली आहे, ती मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। आपले बिस्किट्स ग्राइंड करून झाली आहेत। मी तुम्हाला थोडी कुकरची माहिती देते। ह्या कुकरची शिट्टी मी काढली आहे आणि आतली रबरची रिंग पण काढली आहे। यात एक स्टँड ठेवला आहे ज्यावर आपण केकचं भांडं ठेवणार आहोत। 10 मिनिटांसाठी मंद गॅसवर कुकर प्रीहीट करूया। या बिस्किटच्या चुऱ्यात मी 1/2 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा घालणार आहे। एकदा मिक्स करूया। आता 1 कप पिठी साखर घालूया आणि परत मिक्स करून घेऊया। आता दूध घालूया। 1/4 कप दूध आहे हे। 1 चमचा व्हॅनिला एसेन्स। सगळं छान मिक्स करूया। आपल्याला केकमध्ये लम्स नको आहे। मी थोडे चोको चिप्स घालणार आहे, 2 टेबलस्पून। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला। आपलं केकचं बॅटर तयार आहे। इथे मी 6 इंचाचा केक टिन घेतलाय, त्याला तेलाने आणि मैद्याने ग्रीझिंग केलंय। त्यात आपण बटर पेपर ठेवूया आणि केकचं बॅटर घालूया। हा टीन 2 ते 3 वेळा हलक्या हाताने टॅप करून घेऊया आणि प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये ठेवूया। झाकण बंद करून हा केक 35 ते 40 मिनिटांसाठी लो फ्लेमवर बेक करूया। 40 मिनिटं झालेली आहेत, गॅस बंद करूया आणि बघूया केक झालाय का ते। आपला केक तयार आहे। थोडा वेळ थंड करायला ठेवूया। आपला केक थंड झालाय, सगळ्या बाजूने केक सोडवून घेऊया। अलगद उलटा करून काढून घेऊया। बटर पेपर काढून घेऊया। आपला पार्लेजीचा केक तयार आहे। हा केक बनवायला एवढा सोपा आहे की तुम्ही मुलांना बरोबर घेऊनही हा बनवू शकता। आणि हा नक्की करून पहा आणि बघत रहा बिझी बी किचन।